अमित शहा मातोश्रीवर आले होते तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला. उद्धव ठाकरेंनी मोदींना 2 वेळा फसवलं असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला होता. या आरोपाला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया. म्हणजे एकदा नाही, तुम्ही 2 वेळा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील. किती खोटं बोलतोय हा माणूस. मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला? अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा. आणि बंद दारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते, मी होतो तिकडे उपस्थित. यांना तेव्हा काय स्थान होतं, हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते. त्यांना पक्षाचं नेता आत्ता केलं आम्ही सगळ्यांनी मिळून. अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं. ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते की नाही? तिथे इतर भाजपचे नेते होते. हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला आहे.